शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, शास्त्रीय संगीताची बैठक आणि शास्त्रीय संगीताची बैठक असल्यानंतर या संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यांचा बदलतो ते गायक संगीतकार यांना भेटणं म्हणजे खऱ्या अर्थाने संगीत रसिकांसाठी एक पर्वणी असते. म्हणूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित बदलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीतातला एक आंतरराष्ट्रीय सूर पंडित संजीव अभ्यंकर. नमस्कार. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध तबलावादक आणि प्रसिद्ध संगीतकार केदार पंडित आपल्यासोबत आहेत. नमस्कार. पंडित संजीव अभ्यंकर यांनी देशविदेशातल्या 200 अधिक शहरात कार्यक्रम करून रसिकांची दाद मिळवली आहे. त्यांचे 100 अधिक अल्बम्स प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारचा पंडित कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार असेल किंवा गॉड मदर या चित्रपटातल्या पार्श्वगायनासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार असेल. या पुरस्कारांनी नक्कीच आपलाही गौरव वाढवला आहे, कारण आपला मराठी वर्ग आणि आपला मराठी रसिक त्यांचा चाहता आहे. आकाशवाणीचे टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत आणि आकाशवाणीतर्फे त्यांना राष्ट्रपती पदकसुद्धा मिळालं आहे. पंडित जसराज गौरव पुरस्कार, गानसरस्वती किशोर यामणकर पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सूररत्न ही उपाधी मिळवलेले पंडित संजीव अभ्यंकर आज आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर संगीताचा घरातूनच वारसा ज्यांना मिळाला आहे प्रख्यात तबलावादक आणि संगीतकार केदार पंडित. वयाच्या 14व्या वर्षी चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. त्यानंतर अनेक चित्रपट, अल्बम, मालिका, नाटक, डान्स बॅले यांना त्यांनी संगीत दिलंय. भगवद्गीता, सुगम संगीत ते फ्युजन, गझल, रॅप अशा विविध संगीत प्रकारात मराठी, हिंदी, संस्कृत अशा तिन्ही भाषेत त्यांनी काम केलंय. पंडित जसराजजींबरोबर 36 तबलावादन करून अनेक प्रसिद्ध गायक कलाकारांसोबत देखील त्यांनी तबल्याची साथसंगत केली आहे. अनेक सांगीतिक कलाकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आपण स्वागत करूया केदार पंडित यांचं. नमस्कार. खरं तर संजीव आणि केदार, तुम्ही दोघांनी एकत्र इतकं काम केलेलं आहे की ज्याला म्हणतात संगीतातलं ट्युनिंग म्हणजे काय, तर ते तुमच्या दोघांच्या कामाकडे बघितल्यानंतर कळतं. पण पहिलं काम कोणतं केलं एकत्र संगीतातलं? आमचं पहिला जो काम म्हणजे मी अल्बमच पहिले सांगेन, आणि त्याला पार्श्वभूमी आहे 1998 साली आमचा पहिला अल्बम एकत्र रेकॉर्ड झाला हार्डकोर कामाचा. बर. त्याच्या आधी मला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं त्याच्या तेव्हाच गणेश हा एक आमचा अल्बम, पण तो जास्ती धुनी होता. पण हे लाईक ज्याला म्हणतात की गाता यावं मैफिलीत असं आमचं पहिलं काम समर्थवाणी रामदास स्वामींचे अभंग आणि एका जनार्दनी एकनाथ महाराजांचे अभंग हा 98 रेकॉर्ड झाला आणि 99 रिलीज झाला. ते आमचं पहिलं काम. पण त्याच्यामागे भूमिका मला सांगायला आवडेल की माझी जाहीर, आय एम अ चाइल्ड प्रॉडिजी, म्हणजे 11व्या वर्षी जाहीर मैफिल पहिल्यांदा माझी झाली क्लासिकलची. पण आणि सध्याच्या काळात ज्याला काय लिटिल चॅम्प आणि वंडर बॉय वगैरे काय म्हणतात ते माझ्या जाहिराती तशा तेव्हा यायच्या. तेव्हाच तुला ती उपाधी मिळालेलीच होती वंडर बॉय. पण एक चांगलं झालं की त्या काळी एवढा हाईप नव्हता, त्यामुळे सगळी उद्दिष्ट लॉंग टर्म होती. म्हणजे तेव्हा थोड्या प्रोग्राममध्ये कौतुक झालं की लगेच आई बाबा सांगायचं की ही सुरुवात आहे, हां हे काही खूपच देर इज अ लॉंग वे टू गो.
प्लस आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे ही भूमिका आईने माझ्याकडे पहिल्यापासून, की तू गायक म्हणजे घर गाण्यावर घर चालवणं हे तुझं उद्दिष्ट नाही आहे, किंवा गाडी गाणं गायले पैसे मिळवले आणि मर्सिडीज घेतली हे उद्दिष्ट नाही, तुला कॉन्ट्रीब्युटरी काम, तू काहीतरी त्या क्षेत्रात योगदान दिलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतोय का भूमिका की ती दृढ बसली होती की आपण पॉप्युलर गाणी गायची नाही, आपल्यासाठी तरी निर्माण झाली पाहिजे किंवा आपण निर्माण केली पाहिजे. तर मी माझ्या ख्याल गायनाच्या करिअरमध्ये पहिली 10 वर्ष मी सवाई गंधर्व महोत्सवात मी 20व्या वर्षी गायलो, TYBCOM होतो, सगळीकडे प्रोग्राम सुरू झाले, लोकांना खूप आवडलं, लोकांनी लिटरली डोक्यावर घेतलं, मैफिली तू मैफिली, मीडिया हाईप नाही, एका मैफिलीतनं दुसरी मैफिली. आणि मग असं झालं की सगळे म्हणायला लागले की तुम्ही महाराष्ट्रीयन तर नाट्यगीत गा किंवा अभंग गा, तुमच्या ह्याच्यामध्ये फक्त ख्याल गाता स्टार्ट टू फिनिश, मी आवडायचं लोकांना. पण मग तुम्हाला जर जास्ती रसिक जोडायचे असेल तर सम काइंड ऑफ उपशास्त्रीय संगीत हॅज टू बी देअर. बरोबर. तर मी केदारला मागे लागलो होतो त्याच्या 2 वर्ष आधी की अरे माझ्यासाठी कॉम्पोज कर, कारण काय होतं त्यावेळेला मी स्वतः कॉम्पोज करण्याची मला हिंमत नव्हती, कारण माझे आदर्श होते सगळे पंडित जसराज, किशोरीताई आमोणकर, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, म्हणजे काम आपलं जर झालं तर याच योग्यतेचं झालं पाहिजे, नुसतं आपलं काहीतरी CD आली कॅसेट आली असं नाही. कारण माझं उद्दिष्ट कायम कॅबिनेट मिनिस्ट्रीच होतं लहानपण, आणि आय वॉज व्हेरी गुड इन स्टडीज, माझा अभ्यास खूप चांगला होता, त्यामुळे ते सोडून जर पूर्ण वेळ गाणं केलंय तर आपण झालो तर याच माळेत बसणारे व्हायला पाहिजे, नाही झालं तर चालेल मग अदरवाईज. असं असल्यामुळे मी केदार अरे तू माझ्यासाठी कॉम्पोज कर, मला अजून कॉम्पोज करायचे काही आय डोंट नो की तेवढं चांगलं होईल की नाही. तर केदार म्हणला की करीन मी तुझ्यासाठी, पण स्ट्रॅटेजी आखून जर आपण काही काम केलं तर म्हणजे तू संतवाणी भीमसेनजींची त्यावेळेस संतवाणी प्रसिद्ध होती, तर तुझा रेपर्टर जर सगळा असा निर्माण झाला की त्यावेळेस संतवाणीसारखं काही करायचं तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज सगळे पाहिजेत, तर अल्बम रूपाने जर झालं तर ते कॉन्क्रीट होईल, नाही तर 2-3 चाली होतील, तेव्हा जेव्हा तुझा अल्बम आपला होईल तेव्हा आपण ते काम सुरू करू. तर आमचा दोघांचा मित्र म्हणजे माझा गुरु बंधू गिरीश छत्रे, बरं, तो वेगवेगळ्या व्यवसायात असतो, त्यांनी ठरवलं की मेघ म्युझिक कंपनी नावाने आपण एक लेबल सुरू करायचं, आमच्यासाठी नाही त्याला करायचंच होतं. पण कधी कधी तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली आणि योग्य मार्गावर असली तर समोरून गोष्टी चालत येतात, गुड इंटेन्शन. तर केदारचं आणि गिरीशचं बोलणं झालं की मेघ म्युझिक कंपनी सुरू करतो आपण संजीवच्या अल्बम्स मधून करू, तर तिथे सुरुवात झाली एक प्रति एका परीने. आता तू त्याच्यासाठी म्हणून बांधायला त्या चाली घेतल्या, बरोबर, आणि भूमिका ते आपल्या दोन संतांची सांग. हे वैशिष्ट्य असं होतं की हे फार वाखाणण्याजोगं वैशिष्ट्य आहे की पटकन जे काही लोकप्रिय आहे त्याला अंगीकारून आपल्या मैफलीमध्ये गायल्यानंतर रसिक प्रेक्षक जोडले जाणारच आहेत, बरोबर, पण तसं नाही तर माझ्यासाठी निर्मित असलेलं म्हणून काहीतरी नवीन तयार करीन आणि ते लोकांपुढे आणूया आपण आणि त्याच्यानी रसिक प्रेक्षक जोडूया, ही एका वेगळ्या अर्थाने आजपर्यंत चालू असलेली रिस्क आहे. बरोबर. आजही कुठलाही पटकन गायक जुन्या लोकप्रिय गायकांचा लोकप्रिय गाण्यांचा सहारा घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो. बरोबर. जे काही चूक आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण ती एक नॉर्मल पठडीतली गोष्ट झाली, पठडीच्या बाहेर जाऊन ह्याला मात्र गायचंच नव्हतं. मग ठीक आहे, मध्ये अडवून एक सांगतो की म्हणून लोकांना लोक मला विचारतात की नाट्यसंगीत का नाही गात, तर मी म्हणलं मला नाट्यसंगीत माझ्यासाठी निर्माण व्हायचं असेल तर मला संगीत नाटकात लीड भूमिका काम करावं लागेल. तो म्हणलं म्हणजे तो वेगळाच काहीतरी पाहत होईल, त्यामुळे बेस्ट वॉज सप्लिमेंटरी टू ख्याल. क्लासिकल म्युझिक जे आपण म्हणतो त्याचं खरं नाव ख्याल आहे, जो फॉर्म आम्ही गात होतो, त्या मैफिलीत जाणारं काय काम आहे तर भक्तीसंगीत. आणि भक्तीसंगीताचा तो एक सूरही असा आहे की जो म्हणतात ना एकरूप तादात्म्य पावणं आणि जो शास्त्रीय संगीताशी कदाचित जोडणार आहे. पण तुझ्याबरोबर केदारला बोलतो करणार आहे, कारण की मी इकडे लिंक दिली नाही तर मीच बोलत नाही असं काही नाही. तर त्यावेळेला मग ते कंपोज करायचं ठरलं आणि मग ऑफकोर्स त्याच्यासाठी करायचं, त्यामुळे सगळे पुन्हा अभंग निवडताना पण ते वापरले गेले नसलेले असावे, कोणी केलेले नसावे, इथपासून सगळा विचार करून आम्ही ते मग जे 5 संत माईंदाळीजी आपल्याकडे आहेत त्याच्यामधली मांदेवाळीमधले जे 5 प्रमुख संत आपण ज्यांचे अभंग रचना खूप लोकप्रिय आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास महाराज आणि एकनाथ अशा ह्या सगळ्या 5 संतांचे नामदेव महाराज, या 5 संतांची मग आम्ही गाणी निवडायचा सुरुवात केली, म्हणजे अभंग निवडायला. मग त्यातले पहिले आम्ही रामदास स्वामी आणि एकनाथ महाराजांची असं ते निवडली. आणि मग ऑफकोर्स म्हणजे ती एक तो
भारावल्यासारखा तो काळ होता. आणि गोष्टी गाण्यांच्या करतोय तर खरोखर गोष्ट सांगण्यासारखी होती की म्हणजे त्याच्या सगळ्या चाली जेव्हा मी करत होतो त्या चाली होत होत्या, त्याला एक एक चाल सांगत होतो तोही नाही. मग अभंगाला नेहमी असं असतं की अभंगाचा एक समोर दिसणारा अर्थ असतो पण त्याला एक लक्षार्थही असतो, त्याला एक गुढार्थही असतो. मग तो समजून घेऊन त्याच्या पाठी काय भावना आहेत, त्याच्यात सांगायचं, इथपर्यंत आमच्या चर्चा चालू होत होत्या. तो विचारत होता प्रत्येक गोष्ट कारण त्याला ते खरंच करायचं होतं. तर मी मग त्याच्यात गुंतल्यासारखा झालो. म्हणजे त्याच्यातली मजा अशी आहे की ते मला आठवत आहे की ती गाणी जेव्हा आम्ही कंपोज केली आणि त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं त्यावेळेला त्याला पहिली मुलगी झाली होती. अच्छा. आणि तिचं बारसं होणार होतं. तर हा दिवस रात्र म्हणजे अभंग 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 तिला झोपताना आम्ही अभंगाचा ऐकत होतो. श्रीराम जय राम असं सगळं होत. आणि आंघोळ करताना येथे करे उभा श्रीराम असं ते. आणि त्यावेळेला बारसं करायचं ठरलं होतं. बरं. ह्याचा भाऊ आहे सचिन, तो माझ्या लहान भाऊ आहे. तो मला मस्करीत म्हटला केदार दादा इतका गुंगला या अभंगामध्ये बहुतेक मुलीचं नाव माऊली ठेवणार. माऊली ठेवणार म्हणजे इथपर्यंत तो त्याच्यात भिजल्यासारखा झाला होता. आणि ते लाईव्ह रेकॉर्डिंग सगळं पहिले साई साती अभंग लाईव्ह केले आणि ती त्यांनी केली. आणि मला विशेष असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की संगीतकार हा वधूपित्यासारखा असतो की तो जो कवी असतो तो कवी असतो तो आई असतो, कवितेला जन्म देतो. पिता जसं त्या मुलीला वाढवतो तसं त्याचं संगोपन करून त्याला तो सगळं वाढवतो. आणि मग एकदा मुलाच्या म्हणजे गायकाच्या हातात दिलं की ती मात्र त्याचं नाव घेऊन बरोबर पुढे चालत राहते. करेक्ट. तर तसंच काहीसं असतं. आणि खरी गोष्ट आहे की शेवटी ते त्यांनी चालवावं लागतं, नांदवावं लागतं ते गाणं. तर तसं त्यांनी ते नांदवली. त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्या सगळ्या मैफिलींमध्ये ती रिस्क घेऊन नाही मी माझी नवीन गाणी म्हणणार ती म्हणत राहिला. रिस्क म्हणजे काय असते की आलेल्या चिठ्ठ्या कुठल्या आल्या तरी त्या बाजूला ठेवायच्या. आयोजकाला सांगायचं गोड शब्दामध्ये माझे एक मी गुपित सांगून नको. मी इव्हन क्लासिकल मध्ये पण कधी फरमाईश घेत नाही कारण की माझं मन बोललं नाही तर माझ्या गाण्यामध्ये प्रेम येणार नाही. पण ते सांगायचं कसं, मी प्रॉमिसिंग आर्टिस्ट असताना आयोजक पण म्हणायचे हा राग गाल का. तर माझं एक उत्तर तयार होतं की जर तुम्ही मला माझ्या मनाचं गाऊन दिलं तर मी तुम्हाला गाणं रंगेल्याची अश्युरिटी देतो. बरोबर. पण तुम्ही सांगाल ते जर मी गायलं तर छान होईल पण ते त्याच्यात आत्मा येणार नाही. हेच मी सगळ्या गोष्टींना ते करायचं की तुम्हाला. संगीतकाराच्या दृष्टीने एक महत्वाचं असतं की त्याला गायक माहिती असावा लागतो. गायक म्हणजे सर्व स्वरूपाने त्याच्या व्यक्तिमत्वानी जर माहिती असेल तर आणखी उत्तम. बरोबर. पण निदान गायकी तरी माहिती असेल. तर संजू आणि आम्ही इतक्या वर्षांचे मित्र होतो, इतकी गायकी आम्ही एकत्र हे केल्यामुळे नुसती त्याच्या गायनाची स्टाईल नाही, त्याच्या गायनामधल्या त्याची सिद्धता कुठे आहे, त्याची गाण्याची गाण्याचा जो त्याचा आवाज आहे तो कुठल्या ठिकाणी जास्त चांगला आहे, हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्या गाण्याची तयारी कोणत्या दिशेने प्रवास करते कशा पद्धतीने, हे सगळं अनेक वर्ष माहिती होतं वेगळं मला. त्यामुळे ते बांधताना मलाही एक वेगळा असं वेगळ्या अर्थाने चॅलेंज नव्हतं. चॅलेंज एवढंच होतं की ते छान व्हावं. त्यामुळे जुळले तुमचे. म्हणजे मला असं वाटायचं की मीच बांधली मी तो गळा ओळखणं म्हणतात ना. बरोबर. तुम्ही गाणे ऐकले की आणि म्हणजे ही यूज टू डिझाईन इट सो मच आलाप पण करून दाखवायचं. अच्छा. मी त्याला म्हणायचो की बरे बाबा देवाने तुला आवाज नाही दिला नाही तर तूच गायला. पण संजीव आता या मैफिलीची सुरुवात करताना तुझं अंतर्मन काय सांगतंय की कोणत्या गाण्याने सुरुवात करायची? मला म्हणजे मी फरमाईश नाही करत. नाही. समर्थवाणी खूप गाजल्यावर तो सज्जनगडावर पण रोज अल्बम वाजवायला लागला आणि लोकांना खूप भावला. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान रामी रामदा
रामी राम दास स्वामी प्रगट ने अंतर्यामी स्वामी प्रगट ने अंतर्यामी रामी रामदास स्वामी प्रगट ने अंतर्यामी स्वामी प्रगटले अंतर्यामी दुख हरले जन्मासे दुख हरले जन्मासे दुख हरले जन्मासे ध्यान लागले रामासे ध्यान फारच सुंदर. म्हणजे भक्तिमय वातावरण म्हणजे काय किंवा राममय होणं म्हणजे काय, तर केदार तुझ्या संगीतातनं पण ती जादू कळते आणि संजीव तुझ्या आवाजातनं सुद्धा ती जादू आमच्यापर्यंत पोहोचते. पण त्यानंतर मग तुम्ही अनेक संकल्पना, मला वाटतं या अल्बम्सच्या माध्यमातनं अनेक संकल्पना पुढे आल्या. जसं आपण म्हणतो की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीने होते किंवा गणेशाला वंदन करून होते, तसं तुमच्याही बाबतीत प्रथमेशा हा जो अल्बम झाला तीही एक वेगळी सुरुवात कदाचित. पण गणेश या अल्बम पासून आम्ही गणेशाला सुरुवात केली, पण आधी आम्ही जरा शांतपणे रामाचं दर्शन घेतलं. आवाहन मंत्र नाही त्या गणेश अल्बम मध्ये, आवाहन मंत्र 108 नाव अशी. बरं, आपण म्हणलं आता त्याला गाऊन आळू जास्त, त्यामुळे तो प्रथमेश. त्यामुळे प्रथमेश मध्ये पण एक म्हणजे ती तर एक वेगळीच, पण तीही संकल्पना वेगळी होती. खूप सगळ्या अष्टविनायकाच्या गोष्टी होत्या त्याच्यात. ती म्हणलं तर खरंच एक मजेशीर गोष्ट होती, म्हणजे त्याच्या पाठची फारच मजेशीर गोष्ट आहे. बरं, आमचा हा जो मित्र आहे गिरीश अत्रे, ह्याची काही एका कंपनीमध्ये ओळख होती. त्या कंपनीनी असं आता नक्की डेट आठवत नाही, पण असं धरूया की 20 ऑगस्टला त्यावर्षी गणपती होते, आणि त्यांनी साधारण एक 25 जुलैला आम्हाला विचारलं त्या मित्रांनी, त्या गिरीश अत्रेला, की आपण काही गणपतीचं लगेच करू शकतो का. बापरे. हा. तर गिरीशनी मला फोन केला रात्री की अरे आपण असं असं मोठ्या कंपनीकडून एक विचारणा आली आहे, आपण काही गणपतीचं मराठीत करू शकतो का संजीवकडून. म्हणलं अरे 20 ऑगस्टला गणपती, म्हणजे त्यांना रिलीज 18 ऑगस्टला करावं लागेल निदान कॅसेट. तर त्याच्या आधी एवढं सगळं, म्हणजे त्याच्यासाठी स्क्रिप्ट तरी पाहिजे. तो म्हणला अनास आहे माझ्याकडे खूप चांगल्या कवयित्री आहेत, संगीता जोशी म्हणून. बरं. ती त्यांची त्यांनी अष्टविनायकाबद्दल लिहिलेली 8 गाणी आहेत, तर ती आपण करू शकतो. स्क्रिप्ट रेडी आहे, पण बाकी होईल का. मग आम्ही आधी स्टुडिओ अवेलेबल आहे का, संजीव अवेलेबल आहे का, बरोबर, मग म्युझिशियन्स अवेलेबल आहेत का, असं करत 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 सगळे अवेलेबल आहेत हे ठरल्यानंतर 27 जुलैला आम्ही त्याचं हे सुरू केलं. असं काम सुरू केलं अक्षरशः, म्हणजे पहिली चाल झाली लगेच सकाळी, चाल झाल्यानंतर संजूला फोन केला, म्हणलं संजू अशी अशी चाल झाली, फोनवरतीच ऐकवली. अच्छा. म्हणलं अरे अप्रतिम वाटतंय, आपण पुढचं पण करूया. वा. संध्याकाळी साधारण 1:30 वाजेपर्यंत 7 चाली झाल्या होत्या. ओहो. आणि त्याला ऐकवल्या झालं की मी त्याला ऐकवत होतो, अरे नाही मस्त वाटतंय, हे मस्त वाटतंय, सगळं असं करत करत 7 चाली झाल्या. दुसऱ्या दिवशी उरलेली भैरवी केली 8 चालीची, लगेच रेकॉर्डिंग, त्याचं अरेंजमेंट करून रेकॉर्डिंग करून अक्षरशः 18 ऑगस्टला आम्ही ती
कॅसेट त्यांना दिली होती. पण इथे मध्ये अडवून एक मी बोलतो की केदारची अशी कुठलीच चाल त्यांनी फोनवर ऐकवली आणि माझं असं झालं नाही की मला आवडली नाही. पण मग अशी ध्यान लागलेली गंमत सांगायची राहिली. केदारने मला पहिल्यांदा ध्यान लागल्याची चाल ऐकवली आणि ही वॉज की कशी झाली रे ते दोन दैवताचा वापर छान झालाय की नाही, ही वॉज नॉट शुअर. आणि मी म्हणलं सुरेख आहे की मग मी म्हणलं मला रेकॉर्डिंग पाठव. मग त्यांनी पाठवल्यावर मी थोडं बसवलं तरी दुसऱ्या दिवशीचा फोन, अरे ते छान वाटतं नाही मला कळत नाही. सो मे बी कधीतरी केदारला वाटत असेल की ही चाल छान झाली की नाही, पण असं कधीच झालं नाही की मला म्हणायला लागलं की अरे अजून एक ह्याची बांधून बघ ना. सो दॅट हे श्रेय नक्कीच संगीतकाराचं मोठं आहे. अँड त्याची जी स्फूर्ती आहे ती अतिशय सौंदर्य इतकं त्या चालींमध्ये आहे नक्कीच. आणि ती तुझ्या आवाजाला अतिशय योग्य अशी चाल आहे. म्हणजे आता ध्यान लागले तू म्हणलास तसंच की तू तूच संगीत दिलंयस असंच वाटत होत. पण मेनली काय आहे सगळ्यात मुख्य, खूप जेव्हा चाली तुम्ही करताना तेव्हा त्याच्यातला फ्रेशनेस जाऊ शकतो. तर असे खूप कमी संगीतकार आहेत की ज्यांच्या चालींमधला फ्रेशनेस जात नाही. त्यापैकी एक त्यापैकी केदार केदार पांडे. मग प्रथमेशामधलं काही झलक आम्हाला थोडी काय ऐकवणार. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी गाणी होती. आठ गणपतींचं असं वेगवेगळं हे होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक तर त्यातलं ते ऐकू शकतो म्हणजे संजीवच्या आवाजाशी वेगळंच होतं ते. रादर आवाजाशी म्हणायचे एक लोक तुम्हाला एका पर्टिक्युलर पद्धतीने बघत असतात ना की ह्या पद्धतीने हे गातील, त्याला छेद देणारे असतात त्याच्यामध्ये. बरं. आणि अष्टविनायकाच्या प्रत्येक गणपतीच्या स्टोरीज त्यांनी त्याच्यामध्ये गुंफल्या त्या अल्बमचं वेगळं. म्हणजे महडची कथा इथे हा गणपती कसा प्रस्थापित झाला, थेऊरच्या गणपतीची कथा, तर त्यातले जे माझ्याकडनं न अपेक्षित असलेलं स्टायलायझेशन मी म्हणेन. अच्छा. आवाज असं नाही पण मेनी टाइम्स म्हणजे तुम्हाला गमत सांगतो गॉड मदर पुढे आपण येणार आहोत. गॉड मदर मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळालं माझं गाणं इतकं हायपिस्ट होत की माझा मालकं सांगणाऱ्या लोकांना तो आवाजच कळला नाही. कारण त्यांना सर असं ऐकायची हा टोन डोक्यात आहे आणि सुणारे किती सुणारे भैला हा टोन ऐकायची सवय नाहीये. तर तसंच आता तुम्ही जेव्हा प्रथमेशाची गाणी ऐकाल तो अंदाज ऐकायची सवय नव्हती. आणि हे संजूच्या बाबतीत फार महत्वाचं ठरलं की कसं असतं की कुठलाही गायक एक तो स्वरेल गायक आहे हे गृहीत आहे जसं तो म्हणतो तसं. त्याचा आवाज गोड आहे सगळं म्हणजे त्या ज्या सगळ्या गायक म्हणून ज्या काही क्वालिटीज लागतात त्या सगळ्या आहेत. बरोबर. आणि क्लासिकल त्याचा पिंड आहे असं आपण म्हणू की जो ज्या पिंडावरती तो वाढलाय पोचलाय ज्यांनी त्यांनी स्वतः जसं तो मगाशी म्हणला की कर्मकारण मी स्वतः बघितलंय त्याला पथ्य पाळताना आणि सगळ्या गोष्टी करताना. तर ते सगळं करून जे त्यांनी काही जे मिळवलं होतं काय लाईट म्युझिकमध्ये सूर जरी असले आणि सुरेलपणा असला काही असलं तरी त्या गाण्याचा जो भाव असतो त्या गाण्याचा जो छंद असतो त्याचं जे माहोल असतो त्याच्याशी जोडलं जाणं बरोबर त्या प्रकाराशी जोडलं किंवा अप्रोच त्या अप्रोच घेऊन गाणं हे वेगळं असतं. आणि अप्रोचमुळे गळा तसा चालतो, गळा चालवायचा नसतो. बरोबर. चला सिद्ध टेकला जाऊ श्री सिद्ध विनायक पाहू. चिंतामणी चिंतामणी देवचा चिंतामणी 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 देवचा चिंतामणी तू देव ब्रह्माचाही तू देव ब्रह्माचाही तू देवादिकांचा अग्रणी पण खरंच हा एक वेगळाच बाज केदार खरं तर तू संजीवसाठी दिलास. पण अशा अनेक रचना झाल्या पुढे. एक तर आम्ही असं ऐकलंय की कोणी रिंगटोन पण ठेवला होता तुमचा अभंग
फायनान्स फील्डमधले एक जण आले आणि मला स्टेजवरून मागून म्हणले की एक तुम्हाला मला सांगायचंच आहे म्हणजे काय. तर म्हणे ते आमचा रिझल्ट दिला नाही आम्ही क्लायंटला की ते खूप म्हणजे चिडलेले असतात. बरोबर. रिझल्ट म्हणजे त्यांचं शेअर मार्केट डाऊन आहे आणि तो टक्केवारीत त्यांना काही म्हणजे पैसे भरपूर मॅनेज करायला दिलेले असतात आणि तेव्हा तर आम्हाला क्लायंटचं सगळं ऐकून घ्यायला लागतं काही बोलता येत नाही. रिझल्ट दिला नाही की म्हणजे शिव्या असतात. तर म्हणे हा तुमचं रिंगटोन ठेवलं तर मी लागो गुरु राय तुझी जण. तर फर्स्ट टाइम म्हणजे त्याला अनुभव आला की क्लायंट म्हणला काय लावलं होतं सर ते कोण गात होतं. अच्छा. तर म्हणे मी शिव्या गालाला फोन केला तर पण विसरलो म्हणे आता याच्यानंतर मी ते नाही तुला बोलू शकत. अरे वा. तर म्हणे तेव्हापासून मी ना बराच वेळ तो रिंगटोन ऐकून देतो ते माझ्या. अच्छा. आधी मी घाईनी फोन उचलत नाही म्हणे. आधी त्याला शांत करतो. समोरचा माणूस तू विसरतो म्हणे ते जोरात ओरडायला आलेला. पण काय ताकद आहे बघ म्हणजे स्वरांमध्ये सुद्धा ती ताकद आहे शब्दांमध्ये ताकद आहे. पण हे लागो गुरुराय म्हणजे साधना गुरुस्मरण अल्बम जेव्हा झाला तर हे गाणं करताना काही विशेष काही वेगळी रचना करताना काही हे गाणं म्हणलं तर खरं तर आधी मीच लिहिलं होतं ते गाणं आणि त्याला कंपोजिशन केली होती. पण जेव्हा हे कॅसेट करायचं ठरलं होतं आणि त्यावेळेला साधना असा आम्ही तो म्हणजे ते चार अल्बम आम्ही प्रोड्यूस केले होते साधना वेगवेगळे त्याच्यात करुण त्रिपदी पण खूप लोकांना खूप लोक रोज सकाळी ती करुण त्रिपदी ऐकतात माझी दत्ताची. त्याच्यामधलं गुरुस्मरण हा जो एक विषय होता की विविध गुरूंवरची म्हणजे गुरुशी रिलेटेड गुरु या संकल्पनेशी रिलेटेड असलेली वेगवेगळी गाणी स्तोत्र असं त्याच्यात होतं. त्याच्यात हे गाणं आम्ही त्यावेळेला लागो गुरु राया तुझे ध्यान ललतमध्ये ते केलेलं आहे आणि ते शब्द आणि ती चाल आणि म्हणजे त्याची मजा अशी आहे की आमचा एक मित्र आहे म्हणजे नितीन जोशी म्हणून इज अ खूप फेमस तो रेकॉर्डिंग इंजिनियर आहे रेकॉर्डिंग ज्याला म्हणून रेकॉर्डिंग इंजिनियर तो अनेक लोकांना लाईव्ह प्रोग्राम्स पण तो करत असतो. तर तो माझी सगळी रेकॉर्डिंग तो करायचा त्या स्टुडिओमध्ये आणि संजूही त्याचा लाडका गायक होता. तर संजू जेव्हा गायला लागायचा तेव्हा त्याचं एक नेहमीचं ठरलेलं वाक्य असायचं असं ते सुरुवात झाली गाण्याची आणि ते आता जमलं सगळं की जमलं हे सांगण्यासाठी त्याची एक कोड शब्द होता लागली एकदाची उद्बत्ती. उद्बत्ती पेटली आता काय म्हणजे आता धूर आणि असं शांतपणा सुरू झाला आता काय म्हणे. तर तसं ह्या गाण्यामध्ये ते जेव्हा ते झालं त्या ह्या गाण्यापासून तो शब्द रूढ शब्द सुरू झाला. हे गाणं जेव्हा त्यांनी गायलं संजूनी तर ते कसं झालं असं झाल्यानंतर तेव्हा तो पहिल्यांदा म्हणला होता उद्बत्ती लागली बाबा गाण्यावर. मी आपली थोडी झलक देतो. लागो गुरु राया तुझे ध्यान ध्यान लागो गुरु राया तुझे ध्यान तुला आडविता तुला आडविता हार परे देह भान लागो गुरु राया तुझे ध्यान ध्यान लागो गुरु राया तुझे ध्यान. बरोबर आहे. तो माणूस नक्कीच ती माणसं शांत होत असणार हे सगळं ऐकल्यानंतर. पण आध्यात्मिक म्हणजे केव्हा अभंग या सगळ्या आध्यात्मिक रचना म्हणजे लागो गुरुराया तुझे ध्यान लागो मना छंद हे सगळं कुठेतरी त्या भक्तीशी जोडणारं एकरूपत्वाशी जोडणारं असे जे शब्द आहेत ना हे खूप वेगळ्या दिशेने घेऊन जातात आणि म्हणून मग असं होतं आणि म्हणून मला लागो मना छंद पण आठवलं त्याच्यावर. तर लागो मना छंदची निर्मिती हा पुन्हा एक वेगळा अनुभव होता. लागोपणा छंदचं जे गाणं होतं म्हणजे ह्यांनी जे म्हणलंय त्याच्यामध्ये मला ह्याची खासियत सांगावी लागेल की माझी तीच गाण्या माझ्या चाल बनवताना ती एक माझी खासियत म्हणा किंवा काही म्हणा वॉट एव्हर एक सवय म्हणा असं म्हणू शकतो आपण की मी जसं क्लासिकल अंग घेतो तसं माझ्या ह्याच्यामध्ये हार्मनी पण विचार खूप केलेला असतो नकळतपणे होतो कारण माझ्यावर तसे संस्कार आहेत. बरोबर. तर हार्मनीमध्ये गाताना म्हणजे आता समजा ला गप सा गप रे ह्या डायरेक्ट स्वर लागण्याच्या गोष्टी साग पैसा आता हे पण चालेल पण गदसानी कसं असतं की हे लाईट म्युझिकमध्ये गाणाऱ्या लोकांना कम्पॅरेटिव्हली खूप सुद्धा म्हणजे आता आपण जुन्या गायकांची जी ऐकतो की लताबाई किंवा
किशोर कुमारजी वगैरे हे सगळे जे त्यावेळेचे गायक होते, आशाबाई मन्नाडे, हे सगळे हे सहज गात होते. कारण ह्या पद्धतीचं जे गळा लागवण्याची जी पद्धत आहे, अशी गाणी आपण असं ऐकतो बरोबर, पण हे गाण्याला फार अवघड असतं. बरं, एक वेळ ते लागतील, पण ते परफेक्शन त्या स्वरांचं देणं हे फार अवघड असतं. आणि हे कम्पॅरिटिव्हली क्लासिकल सिंगर्सना फार अवघड जातं, कारण अशा पद्धतीने गळा वापरला जात नाही क्लासिकल संगीतामध्ये. स्टोर नसतं डोक्यात, ती पद्धत गाण्याच्या पद्धतीचा तसा हे नसतो. बरोबर, हा माणूस असा आहे की ह्याला ते अवघडच गेलं नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी जेव्हा कधी कधी चाल करतो आणि त्रास होतो की म्हणते मी पाठवल्यावर मी तू एवढं सहज गाऊ नको रे, मला असं वाटतं की माझी चाल चांगली झाली नाही असं म्हणतो. कारण त्यांनी घरी विचार केलेला असं बायकोला ऐकलं असं बघ किती अवघड आणि मग सगळं सोपं करून टाकतो त्याचं. म्हणजे खरंच ही घेण्यासारखी गोष्ट आहे की कला म्हणला मग अशी की त्याच्यामध्ये आता हा लाईटचा संस्कार असं नाही, लाईटमध्ये हे वापरलं जातं म्हणून लाईटचा संस्कार, पण या पद्धतीने गळा वापरणं हे त्याला सहज जमतं. आणि त्यामुळे माझ्या गाण्यांमध्ये ते असतं. आणि त्या लागोमनामध्ये छंदमध्ये एक जागा अशी होती त्या गाण्यामधली, संजू ऐकवेल ती, तर ती म्हणली तर ऐकणाऱ्या माणसाला वाटेल की अरे असं काय आहे, म्हणजे ह्याच्यात काय नाही, पण गाऊन बघा मग कळते. आणि पुन्हा त्या प्रिसिजननी गाणं इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट. बरोबर, पण हे सगळं गाताना आपण असं काहीतरी अवघड गातो हे विसरणं सगळ्यात जास्त डिफिकल्ट. कारण तोपर्यंत तुम्ही ते लागो मना छंद नित्य घ्यावे नाम कृष्ण मेघ श्याम या भावनेलाच पोचत नाही, त्यामुळे ते टेक्निक विसरल्याशिवाय तुम्ही भावनेपर्यंत पोहोचू शकता. मी मोस्ट डिफिकल्ट, पण आमची मजा आहे की बरेचदा तोच त्याचं काय आहे त्याचं स्वरांवर भयंकर. आता आपण इथे सुद्धा रिहर्सल करताना बघितलं येत की नाही स्वर हे ते सगळं परफेक्शन करेक्ट. तर मी त्याला बरेचदा असं सांगायचो आणि ऑफकोर्स ते सुरुवातीच्या रिहर्सलमध्ये असायचं. सो तो गात असतो आमचं जेव्हा गाणं होत असतं रेकॉर्डिंग चालू असतं तेव्हा तो पहिल्यांदा जेव्हा गात असतो तेव्हा त्याला खूप काही सांगावं लागत नाही, चाल बसलेली असते त्यांनी बसवलं तो गातो. त्याला फक्त आता गाण्यात आणण्याकरता दोनच गोष्टी सांगतो मी त्याला पटकन, संजीव अजून स्वरात आहेस रे, की त्याला लक्षात येतो की स्वराचा कॉन्शियसनेस सोडून त्या भावनेत ये हे सांगण्या फक्त एवढं सांगितलं त्याला, कारण तो स्वरांसाठी स्वरांवर प्रेम करणार आहे तो, त्यामुळे ते परफेक्टच लागले पाहिजे त्याची तो. आणि त्याला मी ते सांगते तुझ्याकडे तू लागता तू त्याच्याकडे नको कॉन्सन्ट्रेट करू, तू गाण्याकडे लक्ष दे असं आम्ही सुरुवातीला अर्थात आता ते करावंही लागत नाही, पण नुसतं त्याला सांगितलं की संजू मस्त झालंय आता अजून तू फक्त स्वरांकडे आहेस बरं का, की तो दुसऱ्या क्षणाला बाहेर येतो आणि मग तर ती उत्पत्ती लागते लगेच. कृष्ण मेघ श्याम कृष्ण मेघ श्याम सर्व काळ लागो मना छंद नित्य घ्यावे नाम लागो मना छंद नित्य घ्यावे नाम. नाम घेता प्रेमे नाम घेता प्रेमे नाम घेता प्रेमे नाम घेता प्रेमे प्रगटुनयावा नाम घेता प्रेमे नाम घेता प्रेमे नाम घेता प्रेमे प्रगटुनयावा जीवेचा विसावा घन श्याम जीवेचा विसावा जीवेचा विसावा घन श्याम जीवेचा नित्य घ्यावे नाम.
वा, मला वाटतं नामस्मरणाचं महत्त्व हे जरी शब्दांनी कितीही सांगितलं तरी कळणार नाही, पण त्यांना हा अभंग ऐकवावा मला वाटतं तेवढं पुरेसं होईल. सूर शब्द हेच सगळे महत्त्वाचे, पण त्या शब्दांमध्ये मला खरंच नेहमी कौतुक वाटतं की आपल्या संत महात्म्यांनी किती साधे सोपे शब्द लिहिलेत, आणि तिथपासून हे आध्यात्मिक गुरु जे आहेत तिथपर्यंत एक ही परंपरा आलेली आहे, आणि त्या परंपरेला तुम्हीही पुढे नेलं आहे अनेक अल्बमच्या माध्यमातनं. अर्थात त्याच्याबरोबर तुम्ही भावगीतंसुद्धा केली आहेत दोघांनी एकत्र. हा, जायच्या आधी एक म्हणून आम्ही एक योगा फॉर द सोल पण अल्बम केला होता. नक्कीच, बरोबर, गाजला तो संजीव. म्हणजे त्या अल्बममध्ये तो त्याची गोष्ट अशी होती की ते अल्बम ज्यांनी घेऊन आला होता त्यांनी एक विषय म्हणून तो खूप छान मांडला होता, पण तो विषय म्युझिकल होत नव्हता. त्याला मांडण्यासाठी जी म्युझिकल एक थीम हवी होती किंवा म्युझिकल जाणं, तर आम्ही अक्षरशः तो री राईट केला. आम्ही सगळा कंपोज तर नवीन केला आम्ही, म्हणजे केदारनी आणि संजूनी ते गायला असं की म्हणजे लिटरली तो अल्बम लावून लोक मेडिटेशन करतात. किती छान, त्यातली गाणी लावून तो कम्प्लीट अल्बम. म्हणजे अशा अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही योगा फॉर द मेडिटेशन तो लावतो, बरोबर, आणि त्याच्यावरती आम्ही मेडिटेशन करतो. नावाप्रमाणे खरंच आहे योगा फॉर द सोल. आणि म्हणजे नामस्मरण तर मग हे लागो मना छंद, मेडिटेशन, योगा फॉर द सोल, म्हणजे तुम्ही लोकांना सूर्यनमस्काराचा पण आमचे अल्बम बघा, म्हणजे तेही काही सोडलेलं नाही म्हणजे रोजच्या जगण्यात फक्त आम्ही भगव्या कपड्या घालत नाही एवढंच झालं, म्हणजे लोकांनी काही केलं तरी आम्हाला लक्षात, तुम्हाला लक्षात ठेवायला हवं, म्हणजे रोजच्या जगण्यात जे जे काही आवश्यक आहे तेही तुम्ही केलंय. जीवन रंगही तुम्ही उलगडून दाखवलाय, म्हणजे जीवनाचे रंग किती वेगळे आहेत, काय काय नेमकं जीवनात करायला हवं हे देखील तुम्ही उलगडलंय. हा एक अल्बम फारच फारच वेगळी गोष्ट. कसं झालं ते प्रवीण दवणेंनी लिहिले, सुंदर लिहिले जीवन रंग हा अल्बम. म्हणजे त्यातली गाणी म्हटलं तर ती पुन्हा एक तो मधला टप्पा होता असं आपण म्हणू की डायरेक्ट संतांनी लिहिलेल्या ज्या रचना ज्याला आपण अभंग वगैरे अशा पद्धतीने म्हणतो, आणि एक त्याच्या मधला टप्पा असा आपण धरूया की फिलॉसॉफिकल सॉंग. फिलॉसॉफी म्हणजे फक्त देवधार्मिक अशा अर्थाने नाही तर आपल्या रोजच्या जीवनातलं आणि कसं जगावं ह्या याच्यावर. मध्ये मी थांबून एक पटकन लक्षात आलं म्हणून त्यातलं एक त्यांचं दवण्यांचं गीत सांगतो की त्यांनी म्हणले की जास देव सापडला देवत्व, बर, जास देव सापडला माणसाच्या ठाई त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदा आहे. आई गो, फार सुंदर. हा, दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले. अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग. सुंदर गाणी लिहिली होती ती सगळी, आणि जीवन म्हणजे ते असंच ठरवून की असं करायचं आहे असं अशा यांनी ती सगळी लिहिली गेली गाणी. आणि संजूसाठी तो अल्बम म्हणजे त्याच्या आवाजातलं ते जे काही मी कधी कधी त्याला असं म्हणजे आमच्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणतो की संजू याच्यामध्ये गायन नाही आहे नुसतं, मला तुझा आवाज वापरायचा आहे. बरं का, हे आवाजातला जो टिंबर आहे त्याच्यामध्ये जी ती एक ताकद आहे त्या माणसाला त्या उच्च आनंदाकडे नेणारी समाधीकडे नेणारी असं मी म्हणेन. तशी ही गाणी सगळी जीवन रंग झालं होतं त्याची. आणि म्हणजे त्याच्या त्या त्याच्यामध्ये 11 गाणी होती बरं का जीवन रंग मध्ये. त्याची एक मजा सांगतो त्या. त्याचं जेव्हा आम्ही ओपनिंग करायचं ठरवलं होतं की याचा अल्बम सगळा रेकॉर्ड झाला, छान झालं होतं, सगळं गाणी झाली आणि त्याचं आता ओपनिंग करायचं, तर कोणाच्या हस्ते करूया काय करूया असा आमचा विषय चालला. तर आमचाच मित्र, आमच्या दोघांचाही खूप खास आणि प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, त्याच्याकडून आपण ओपन करूया असं आमचं. आम्ही म्हटलं ठीक आहे, म्हणून शंकरला आम्ही फोन केला. शंकर, अरे जरूर, क्यू नाही, 100% आऊंगा यार, तुम दोनों का अल्बम आहे, क्यू नाही वगैरे असं म्हणून शंकरने अगदी लगेच त्याची तयारी दर्शवली. मला त्यांनी फोन करून परत सांगितलं की केदार मुझे वो सिर्फ गाणे भेज देणार ना, तो मैं सुनूंगा भी उसके बारे में बात कर सकूंगा. ठीक आहे, मी त्याला पाठवून दिला अल्बम. तो वाशीला राहतो आणि आमचं ओपनिंग होतं इथे दादरला प्रभादेवीला. तर शंकर तिथून येऊन तो ऐकत ऐकत आला. आल्यावरती मला वरती भेटला जेव्हा आम्ही, अरे आजाव शंकर असं म्हणलं, त्यांनी पहिली कॉमेंट जी दिली तीच आमच्या दोघांसाठी खूप फार मोठी होती की एक मित्र जरी असला तरी तो एक स्वतः मोठा कंपोजर आहे, स्वतः मोठा गायक आहे. तर त्यांनी मला काय दिलं, क्या यार तुम दोनों पागल हो. तर मी म्हटलं क्या हो या, ऐसा कोई करता है क्या, 11 के 11 गाने अच्छे बना सकते हो आप लोग, एखाद दो गाना अच्छा बनाना है बाकी तो ठीक ठाक रखो. म्हणजे ही मस्करी होती, अर्थात त्याला म्हणायचं होतं की कमिंग फ्रॉम शंकर महादेवन इज समथिंग, त्याला हे म्हणायचं होतं की 11 के 11 गाने अच्छे बना दिए तुमने,
असं म्हणून आणि त्यांनी त्यातलं गाणं म्हणून दाखवलं. अरे वा, त्या ओपनिंगला म्हणजे त्याला इतकं ते आवडलं होतं. त्या जीवनरंग मधलं एक प्रवीणने अप्रतिम गाणं लिहिलेलं आहे, अरे जन्म माणसाचा पुण्याईने लाभतो, बर द्वार मरणाचे येता जीवनास जाणतो. वा, खूप सुंदर गाणी होती. हे हे ऐकून जरा प्लीज, अरे जन्म माणसाचा. अरे जन्म माणसाचा, अरे जन्म माणसाचा पुण्याईने लाभतो, द्वार मरणाचे येता जीवनास जाणतो, जीवनास जाणतो. अरे जन्म माणसाचा बीज इवलेसे हाती, त्यात वृक्ष झोपला, स्पर्श अमृताचा होता, आभाळात जागला, आभाळात जागला, क्षणाच्या या बीजामधुनी कल्पवृक्ष वाढतो, द्वार मरणाचे येता जीवनास जाणतो, जीवनास जाणतो. अरे जन्म माणसाचा. वा वा वा, खऱ्या अर्थाने जीवनरंग उलगडून दाखवला. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं जगावं हे जर कोणाला ऐकायचं असेल आणि त्यातनं काही घ्यायचं असेल तर पुन्हा मी मगाशी म्हटलं तसा जीवनरंग तुमचा ऐकला पाहिजे. त्याचा आम्ही कार्यक्रम पण करत होतो जीवनरंगाचा. अच्छा, प्रवीण बोलायला असायचा. वा, संजू गाणं आणि थोडीशी माझ्याशी चर्चा असं करून तिघ जण मिळून त्या ट्रॅकवरचा कार्यक्रम करतो. खूप सुंदर, फार फार अप्रतिम, खूपच सुंदर. मला ना सुधीर मोघेंची एक कविता आठवली, दिन संपती असे क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो. मला वाटतं हे माणसाचं वाढणं आहे हे तुमच्यासारख्या कलावंतांच्या कलाकृतीतनं जन्माला येतं. थँक्यू संजीव. तू गाताना आम्हाला तुझ्याबरोबर गुणगुणावं असं वाटतं आणि केदार तुझ्या चालींचं हे यश आहे की आम्ही ते गुणगुणू शकू असं आम्हाला वाटतं. कारण ते वाटणं सामान्य माणसाला ऐकताना रसिकांना हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शब्द संगीत सूर याची ही ताकद आहे जी ताकद तुमच्या सगळ्या रचनांमधनं दिसते आणि त्याच्या नावातच संजीव आहे त्यामुळे स्वरांना संजीवनी देण्याचं काम हे तुम्ही सातत्याने करताय आणि स्वर संजीवनी नावाने तुम्ही ते काम पूर्णही केलंय. yes. तर मला असं वाटतं की त्या रचनेकडे वळूया आणि ती निर्मिती कशी झाली ते ऐकायला आवडेल मला. ती म्हणजे जाणीवपूर्वक एक संजीवसाठी काहीतरी भावगीताचं अल्बम बनवायचा बर असं म्हणून ते ठरलं होतं, म्हणजे करायचं ठरलं. आणि म्हणजे ज्याला प्युअर भावगीत म्हणू आपण अशा अर्थाने, मी कुठेतरी जीवनरंगामध्ये देर वॉज सम लिटल बिट ऑफ सिरियस थॉट, इंट्रोस्पेक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, अंतर्मुख करणारं असं स्क्रिप्ट. यस, पण असं त्याच्या त्याला एकदम कॉन्ट्रास्टिंग असं म्हणजे थोडंसं रोमॅन्टिक पण. मला अजून वाटतं की त्या अल्बमचा जो मुखपृष्ठ होतं सीडीचं त्याच्यामध्ये संजू असा टीशर्ट मधला फोटो, टीशर्ट मधला वगैरे फोटो घालून आम्ही केला होता कॉलेज डेज मधला फोटो. मी ते एकदा कुडते घालायला लागल्यावर आय वॉज, तर त्यामुळे इथपर्यंत जाऊन आम्ही ते स्वर संजीवन त्याला नाव दिलं होतं त्या सीडीला आम्ही. आणि त्याच्यामध्ये पण अशीच वेगवेगळ्या कवींची, वैभव जोशींनी लिहिली होती त्यातली काही गाणी, हशी खरातांनी एक लिहिलं होतं, संगीता जोशींचं एक गाणं त्याच्यामध्ये आम्ही घेतलं होतं, तुषार पंडित माझ्या भावाचं एक गाणं घेतलं होतं. अशी खूप छान गाणी होती आणि वेगवेगळी, म्हणजे त्याच्यामध्ये एक विषय असं नाही भावगीत पण अगदी तुम्हाला मी तुला हात हाती दिला, बापरे शोधण्या नवनिळे, शोधण्या नवनिळे हा फुलांचा झुला, तू मी तुला
हात हाती दिला. केदार भावगीताचे आणखीन अल्बम करायला हवे होते. रोमँटिक आहे की नाही माहित नाही, केदारने मला ते गाणं बनवलं. नाही म्हणजे म्हणून म्हटलं की आणखीन थोडेसे भावगीताचे अल्बम करायला हवे. स्वरसंजीवन मध्ये एक आणखी आम्ही त्याच्यामध्ये एक ड्युएट केलं होतं, बेलानी गायलं होतं ते, बेला शेंडेनी ते ड्युएट पण आम्ही केलं होतं संजीवचं. आणि एक वेगळंच ड्युएट आम्ही त्याच्यामध्ये केलं होतं, शंकर आणि संजू, शंकर महादेवन आणि संजू असं दोघांचं आम्ही एक ड्युएट केलं होतं. पर्वणी आहे म्हणजे ऐकणाऱ्यांना. आणि ते वैभवनी सगळं त्या चालीवरती लिहिलं होतं, तर ती चाल पण अशी करताना म्हणजे संजीवचं अंग शंकरचं, शंकरचं असं ते एक जो त्याचा जो असा एक आपलं बबली बबली गिरी जी असते म्हणजे तशा पद्धतीने त्याचं जे वागणं किंवा त्याचं गाणं त्याच्यातला तो एक भाव, संजूच्या गाण्यातला एक भाव असं छान ते त्या गाण्यामध्ये आलं होतं. आणि ते त्याची दुसरी एक महत्वाची खासियत, त्याचे पण आम्ही प्रोग्राम केले होते स्वरसंजीव, त्या प्रोग्रामसाठी म्हणजे ते करतानाच असं ठरलं होतं की त्याचे प्रोग्राम करू. तर काही गाणी अशी असतात ना की ती त्याचा साऊंड इंजिनिअरिंग किंवा साऊंड करताना अशा थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला असतो, तो तेवढ्या कमी म्युझिशियन्समध्ये आपल्याला स्टेजवरती प्रकट नाही करता येत. त्यामुळे काही गाणी आम्ही त्यातली ट्रॅकमध्ये करायचो आणि ट्रॅकवरती. तर हा माणूस लिटरली त्यातलं त्या गाण्यामध्ये काही ठिकाणी आलाप वगैरे होते, म्हणजे सोडलेलं असं एक दोन गाण्यात आलाप होते, तर ते आलाप पण करेक्ट तसेच्या तसे गात होतं त्या ट्रॅकवरती. ट्रॅकवरती गाणं फार अवघड असतं. मला तसं तसं गायची सवय नाही, म्हणजे मी शिकवताना पण ती जागा दुसऱ्यांदा माझी रिपीट होते तेव्हा शिष्य वैताग. अगदी खरं, क्लासिकल सिंगर साठी फार मोठी गोष्ट आहे. आता आधी आम्हाला हे सांगितलं होतं, आता तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय असं आहे. पण ती प्रतिभा आहे तुम्हा कलावंतांची. पण आज मला वाटतं आजच्या या गप्पांची मैफिल आपण स्वरसंजीवनमधल्या एखाद्या रचनेने करूया. तुझ्या स्मृतींचे विमल चांदणे, वैभव जोशीची कविता. तसेच होते तसेच आहे, तर केदारने ते तसेच शब्दाला इतकं सुरेख अर्थ वाही ठेवलंय. मनात माझ्या तुझे उमलणे तसेच होते तसेच आहे. क्या बात है. पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे उन्हात स्वप्ने. पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे उन्हात स्वप्ने, तरी निशेला साध घालणे, तरी निशेला साध घालणे तसेच होते तसेच. क्या बात है. ते चालीतनं कसं बाहेर येते बघा, शब्दातनं येते चालीतनं मग गायकाला ते काढायलाच लागत. नाही खरं. तुझ्या स्मृतींचे विमल चांदणी, तुझ्या स्मृतींचे विमल चांदणी, तसेच होते तसेच आहे. मनात माझ्या तुझे उमलणे, मनात माझ्या तुझे उमलणे, तसेच होते तसेच आहे. तुझ्या स्मृतींचे विमल चांदणे, पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे उन्हात स्वप्ने, पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे उन्हात स्वप्ने, पहाट होता विरून जाती धुक्याप्रमाणे उन्हात स्वप्ने, तरी निशेला साध घालणे, तरी निशेला साध घालणे, तसेच तसेच आहे. तुझ्या स्मृतींचे विमल चांदणे, तसेच होते तसेच आहे.
मनात माझ्या तुझे उमलणे तसेच होते तसेच आहे तुझ्या स्मृतीचे विमल चांदणे. वा, मला वाटतं आजच्या आपल्या गप्पांची मैफिल आपण इथे थांबवतोय. पण मला असं तुम्हाला दोघांनाही म्हणावं असं वाटतं की आजच्या गप्पांच्या स्मृतींचे विमल चांदणे तसेच होते तसेच आहे आणि तसंच राहील. कारण आपले रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मला तुमच्याशी भेट घडवून द्यायची आहे आणि आणखी काही गाण्यांच्या गोष्टी नक्कीच ऐकायच्या आहेत. पण त्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे, उद्या पुन्हा भेटावं लागणार आहे. पण अर्थात आजच्या स्मृती ताज्या राहतील आणि त्या घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. पंडित संजीव अभ्यंकर आणि केदार पंडित आज आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि गाण्यांच्या गोष्टी उलगडणार आहोत. आजच्या पुरतं इथेच थांबूया. नमस्कार.